तर दिवाळीची शॉपिंग ऑलमोस्ट झालेली आहे आणि ही सर्व आपली डीमार्टची शॉपिंग आहे। तर दिवाळीची मी माझी शॉपिंग केलेली आहे आणि अगेन ही त्याच पॅटर्न मधील साडी आहे जो मी ब्लू कलर घातला होता रॉयल ब्लू, त्याच पॅटर्न मधील ही देखील साडी आहे। आणि मी सणासाठी काही सामान मागवलेलं आहे ऑनलाइन, तेही घर डेकोरेशन करण्यासाठी, कारण इथे आल्यापासून आम्ही बरेच दिवस झाले माझं चाललं होतं घ्यायचं आहे, त्या मुलांनी पाहिले आणि जे आता सगळ्यात वगैरे ज्या ठिकाणी त्यांना एक एनर्जी मिळते मम्मीला घ्यावा, अर्थात माझं किचन आहे म्हणून हे माझ्या स्टिकरचं मी मागवलेलं आहे। आणि तर नेक्स्ट पीस आहे, हे देखील एक स्टिकर आहे, हे असं ची शॉपिंग ऑलमोस्ट झालेली आहे। ऑलमोस्ट म्हणेल मी याच्यासाठी की मेन काय असतं, राशन असतं आणि त्याच्यानंतर असतात ते कपडे सर्वांसाठी। तर राशन मी कालच घेऊन आलेली आहे, हे आहेत मुरमुरे, मुरमुरे चिवडा करण्यासाठी। तर एक किलोचाच चिवडा आम्ही बनवणार आहोत, कारण एक किलो सध्या पाऊस खूप येतोय ना आणि या दिवसांमध्ये मुरमुरे जे आहे ते सादळतात खूप लवकर, आपण कितीही एअर टाईट त्यांना ठेवलं तरी ते सादळतातच, म्हणून माझं चाललेलं आहे की एक किलो करावं, कारण चिवडा तर मी सारखं घरात बनवतच राहते, मुलांना खूप आवडतो आणि चिवडा हा सगळ्यांनाच आवडतो, दिवाळीतला सर्वात आवडीचा पदार्थ असेल तो चिवडा आहे। तर हे मुरमुरे झाले, त्याच्यानंतर ह्या अशा कॅन्डल्स घेऊन आलेली आहे मी, हे दिवे उपयोगी येतात, खूप जास्त युजफुल आहेत हे आणि त्याच्यामुळेच मग मी म्हटलं चला हे डीमार्ट मधूनच घ्यावेत, रिझनेबल रेट मध्ये भेटलेले आहेत आपल्याला। आणि त्याच्यानंतर हे मका पोहे चिवड्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी एकच प्रकारचा चिवडा बनवणार आहे, पोह्याचा चिवडा मी नाही करणार इथे त्याच्यामुळे। आणि बाकी तेल वगैरे आणि चिवडा मसाला हे सर्व साहित्य हे सगळ्यांच्याच घरी असतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्व दाखवत नाहीये, पण विशेष भेटलं ते मला हे खूप खूप आवडलं मला हे। आणि हे मी 2 वर्षापूर्वी नीमचला घेतलं होतं, माझ्या पहिल्या जर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर दरवाजासमोर मी ठेवलेले आहेत ते वृंदावनाचे दिवे, तेच प्रज्वलित करत असते मी, ते पण मी दिवाळीच्या वेळेस घेतले होते नीमचला। आणि डीमार्ट मध्ये गेल्या गेल्या मला हे भेटले आणि एकच पीस राहिलेला होता त्यामुळे मी पटकन घेतला हा। तर हे एक आहे दिवा ठेवण्यासाठीच आहे, हे कॅन्डल होल्डर असं म्हणतात याला, आणि मला तुळशीपाशी पाहिजे होतं विशेष करून दिवा ठेवण्यासाठी, कारण ना हवा वगैरे लागल्यामुळे दिवा विझतो। तर नीमचला अशाच प्रकारचं मातीचं घेतलं होतं मी, पण एके दिवशी तो धक्का लागला आणि ते फुटलं, तर त्याच्यानंतर हे मग मी नंतर घेतलंच नाही। तर हे खूप छान आहे, मेटॅलिक आहे, याला काहीही होणार नाही आणि हा मधून काळवंडलं जाऊ शकतं दिवा लावू लावू नंतर, पण ठीक आहे, हे मस्त वाटलं मला हे घेऊन आले। आणि अशा प्रकारचे मी पंत्या घेऊन आलेली आहे, 3 सेट आणलेले आहेत मी हे। आणि हे पण मी घेऊन आलेले आहे, तरी हे 2 मी घेतलेले आहेत। तर मग हे कॅन्डल जे ठेवतो आपण ज्याच्यामध्ये ते हे मी 2 घेतलेले आहेत, तेही लक्ष्मी पूजन करताना देवाऱ्यासमोर ठेवण्यासाठी मी हे 2 घेतलेले आहेत फक्त। आणि नंतर अर्थात मोती साबण, खूप दिवसांपासून चालत आलेली आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि खरंच महाराष्ट्रातच असतं बरं का हे, कारण नीमचला आम्ही 6 वर्ष होतो, त्यातले मला वाटतं 2-3 वर्ष आम्ही दिवाळी तिकडे साजरी केली असेल, नाही तर गावीच यायचो आम्ही दिवाळीला। आणि भेटत नाही हा साबण सहसा, तर भेटत नाही, मग काही जे व्यापारी आहेत जे गुजरात वगैरेचे असायचे तर ते ठेवायचे, कारण गुजरातच्या लोकांना पण माहितीच आहे या साबणाने आंघोळ वगैरे दिवाळीच्या वेळी करतात वगैरे म्हणून। तर हा मोती साबण आहे, नंतर उटणं घेऊन आलेले आहे मी, आणि उटणं हे खूप दिवसानंतर यूज करतोय खरं तर, कारण नीमचला 2 वर्ष आम्ही दिवाळीला तिकडेच होतो ना, त्यावेळी भेटलं नाही आम्हाला हे, खूप प्रयत्न करून देखील घरीच बनवलं होतं मी त्यावेळी। तूप आणलेलं आहे, सणावारांना आता लागणारे भरपूर तूप त्याच्यामुळे। आणि या प्लेट्स देखील मी घेऊन आलेली आहे प्लास्टिकच्या, तर आता याचं मी करणार काय आहे हे तुम्हाला पुढेच कळेल, कारण हे दिवाळीचं असं विशेष काही नाही, पण मला ह्या
काहीतरी डीआयवाय बनवण्यासाठी पाहिजे आहेत म्हणून मी घेऊन आलेले आहे ते आपण पुढे पाहूयात काय होणार आहे याचं. आणि हे आणखी दोन पंट्यांचे सेट आहे. तर इथे सर्व तेल वगैरे आणि मैदा वगैरे सर्व आहे याच्यामध्ये. शेंगदाणे, साखर, मैदा, तेल वगैरे आणि जे पण आपल्याला फराळाचं साहित्य लागणार आहे ते सर्व मी घेऊन आलेले आहे. आता हे एक एक जे फराळ आपण बनवणार आहोत दिवाळीला त्यावेळी मी तुम्हाला दाखवणारच आहे काय काय घेऊन आलेले आहे मी. आणि ही सर्व आपली डीमार्टची शॉपिंग आहे. तर मस्त भेटलं मला सर्व. आणि खरं सांगते भरपूर दिवस झालं डीमार्टला सामान येत होतं दिवाळीसाठी पण आम्ही घेतलं नाही. पण ना खरंच शेवटी शेवटी तिथे संपत आलं होतं. भरपूर जी मला व्हरायटी पाहिजे होती, जी क्वालिटी पाहिजे होती ते भेटले नाही. पण जे काही भेटले ते ठीकच आहे. तर दिवाळीची मी माझी शॉपिंग केलेली आहे म्हणजे माझी साडी वगैरे घेणं झालेलं आहे. यावेळी मी हेवी साडी बिलकुल घेतलेली नाही कारण बरेच वर्ष झालं ना मी दरवर्षी हेवी साड्या घेते आणि नंतर होतं काय की त्या साड्या जास्त. यावेळी खूप कमी प्राईसच्या साड्या घेतलेल्या आहेत. मतलब म्हणजे अंडर 1500च्या मध्येच आहेत ह्या सर्व साड्या. म्हणजे 1500च्या आतच मी सर्व साड्या घेतलेल्या आहेत. तर ग्रे आणि ही फर्स्ट साडी आहे. तर खूप आवडली मला ही साडी. आणि ग्रे कलर माझा फेवरेट आहे. फेवरेट अशा प्रकारच्या दोन तीन साड्या असतील माझ्याकडं आणि त्याची ही डिझाईन मला खूप आवडली साडीची. आणि सिम्पल बट व्हेरी 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 सिम्पल बट व्हेरी सोबर अशी साडी आहे ही. खूप आवडली मला. दुसरी साडी आहे ही. ही देखील मला खूप आवडली. सिम्पल आहे आणि मोरपंखी कलर आहे या साडीचा. पाहू शकता तुम्ही मस्त साडी आहे. आणि हे सर्व नवीन पीस आलेले आहेत या साड्यांचे. तर हे दिसतीय की नाही छान. तर मस्त आहेत. आता ज्यावेळी घालेल मी त्यावेळी कळेल. मला तर खूप आवडल्यात या सर्व साड्या. आणि मला अशा सिम्पल साड्या खूप आवडतात. तर ही एक साडी आहे त्यातली साडी. तर ह्या साड्या एकदम युनिक आहेत माझ्यासाठी तरी कारण ना खरंच मला खूप वेगळ्या वाटल्या ह्या साड्या. आणि फ्रेश पीस आहेत सर्व त्यामुळे मी ही घेऊन आलेले आहे. आणि डिझाईन वगैरे सर्व तुम्ही पाहू शकता. मस्त आहे या साडीचं देखील. तर मला खूप आवडल्यात ह्या साड्या. हे ही येल्लो साडी जी मी रक्षाबंधनला घेतली होती. ब्ल्यू कलरची साडी जी घातली होती तीच आहे. त्यातलाच पॅटर्न आहे हा येल्लो कलर. कारण मला ती साडी खूप आवडली आणि सर्वांनाच ती साडी प्रचंड आवडली. आणि झालं काय की नंतर मी जाऊन पाहिलं तर तिथं अशा प्रकारच्या साड्या नव्हत्याच. आणि ही सिल्वर जी आहे याच्यावरती वर्क वगैरे तर हे नंतर मला भेटणार नाही असं मला वाटलं. आणि खरंच नंतर भेटलंच नाही तिथं. पण सध्या परत स्टॉकमध्ये या साड्या आलेल्या आहेत. तर या घेतल्या आहेत मी द्वारकादास इथून. अंबाजोगाई रोडचं जे द्वारकादास आहे तिथून या साड्या घेतलेल्या आहेत मी. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आणि येल्लो कलर हा असा आहे ना एकदम वेगळा येल्लो कलर आहे. म्हणजे असा कलर खूप कमी पाहायला भेटतो आपल्याला. तर ही एक झाली. आणि अगेन ही त्याच पॅटर्न मधली साडी आहे जो मी ब्ल्यू कलर घातला होता. रॉयल ब्ल्यू त्याच पॅटर्न मधली ही देखील साडी आहे. आणि हा कलर माझ्याकडे नव्हता. आणि हा कलर एकदम वेगळा आहे त्याच्यामुळे मी ही देखील साडी घेतलेली आहे. कारण खूप आवडली मला ही साडी. पाहू शकता तुम्ही किती सुंदर साडी आहे. ज्यावेळी मी दिवाळीला घालेल त्यावेळी कळेल तुम्हाला. तर अशी ही साडी आहे. मला खूप आवडली. मस्त वाटली मला साडी. आणि युनिक पीस आहेत हे सारखं सारखं आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटत नाहीत. त्याच्यामुळे मी ही एक साडी घेतलेली आहे. तर ही माझीच शॉपिंग होती फक्त मुलांची. आणि यांची आणखीन बाकी आहे कारण मला ब्लाऊज वगैरे रेडी करायचे आहेत त्यांचे म्हणून मी साडी वगैरे आधी घेऊन ठेवली. आणि हे सर्व मी द्वारकादास श्यामकुमार इथून घेत. अंबाजोगाई रोडवरती आहे. तर लातूरमध्ये दोन ठिकाणी आहे द्वारकादास. एक गंजगोलाई इथे देखील आहे आणि जे अंबाजोगाई रोडवरती आहे ते आहे. तर मी अंबाजोगाई रोडवर जे आहे ते तिथून घेतलेलं कारण ना आम्हाला इकडून तेच जवळ पडतं म्हणून मी नेहमी तिथेच जाते त्या साड्या घेण्यासाठी.
आणि मागे मला कमेंट आली होती की माझ्या भाऊजाईंच्या साड्या कुठे घेतलेल्या आहेत, तर त्या देखील मी तिथेच घेतलेल्या आहेत. आणि त्यावेळी तो फ्रेश स्टॉक आला होता त्याच वेळी, आणि त्यावेळी मी मला त्या दोघींना अशा त्या साड्या घेतलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी जाऊन पाहिलं तिथे तर तो स्टॉक नव्हता तिथे, पण परत त्यांनी हा स्टॉक काढलेला आहे या साड्यांचा. कदाचित डिमांड असेल या साड्यांची म्हणून, तर त्याच्यामुळे मी दोन त्याच प्रकारच्या साड्या घेऊन आलेले. कारण ना एकदम अंगाला चोपून बसते ही साडी, हलकी फुलकी आहे, आपण सणावाराला घालून काम जरी करायचं म्हटलं ना तरी आपण करू शकतो याने, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून मी ह्याच साड्या घेऊन आलेली आहे. मी सणासाठी काही सामान मागवलेलं आहे ऑनलाईन, तेही घर डेकोरेशन करण्यासाठी. कारण इथे आल्यापासून आम्ही बरेच दिवस झालं, माझं चाललं होतं घ्यायचं आहे काहीतरी घरामध्ये डेकोरेशनसाठी, पण काय घ्यावं आणि कुठे ते सेट करावं हे मला कळत नव्हतं. त्याच्यामुळे फायनली यावेळी मी ऑर्डर केलेल्या आहेत बऱ्याचशा वस्तू. त्याच्यातल्या काही मला आवडल्या नाही, त्या मी रिटर्न केलेल्या आहेत, आणि ज्या मला आवडल्या आहेत त्याच मी ठेवलेल्या आहेत. तर कुठल्या मी वस्तू ठेवलेल्या आहेत तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे सर्व मी मिशोवरून मागवलेलं आहे. तर चला मी तुम्हाला वस्तू दाखवते. तर हे मी काही वॉल स्टिकर्स मागवले आहेत जे सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर असे मी चार सेट मागवले होते, पण दोन ते खराब आले त्याच्यामुळे मी ते रिटर्न केलेले आहेत, आणि दोन छान आहेत जे मी ठेवलेले आहेत. तर हे बर्ड हाऊस आहे, हे प्रत्येकाच्याच घरात असेल आजकाल मला वाटतं, आणि दिसायला खूप छान आणि सुंदर. आणि नेक्स्ट हे स्टिकर आहे, हे देखील मी वॉलसाठी मागवलेलं आहे. आता इथून पुढे बघू काय काय घ्यायचं आहे आणि काय काय नाही. सध्या तरी मी हे दोन मागवलेले आहेत, कारण बाहेरच्या एरियामध्ये मला हे लावण्यासाठी हवे होते, जो पोर्च एरिया आहे बाहेर तिथे. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं खूप छान आहे आणि मला खूप आवडलं हे. तर हे आपण घरामध्ये किंवा आउटडोर जिथे एंट्रन्स असतो घराचा मेन डोर, तिथे देखील लावू शकतो. घरामध्ये कुठल्याही वॉलवरती आपण हे लावू शकतो. खूप सुंदर आहे आणि याच्यावरती खूप छान असे थॉट लिहिलेले आहेत, ते देखील मला खूप आवडले. त्याच्यामुळे मी हे एक मागवलेलं आहे आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. खूप छान आहे हे देखील, त्याच प्रकारे आहे जे आपण पहिलं पाहिलं होतं वॉल हँगिंग, त्याच्याच सारखं आहे हे. आणि याच्यामध्ये देखील खूप छान असे थॉट्स लिहिलेले आहेत. आणि हे मुलं जिथे अभ्यासाला बसतात ना त्या भिंतीवरती लावण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. कारण असे काही थॉट्स लावले ना मुलांनी जे पाहिले आणि ते अभ्यास करतात वगैरे त्या ठिकाणी, तर त्यांना एक एनर्जी मिळते त्याच्यामुळे. त्याच्यामुळे मी हे मागवलेलं आहे. तर असे आपल्याला हे वेगवेगळ्या आकाराचे लहान मोठे असे भेटतात, भरपूर आहेत याच्यामध्ये. 10 पीस आहेत टोटल याच्यामध्ये, आणि प्रत्येक याच्यावरती तुम्हाला काही ना काही लिहिलेलं भेटेल. हे देखील खूप छान आहे, क्वालिटी पण खूप छान. किचनसाठी आहे हे मम्मीदा ढावा, अर्थात
माझं किचन आहे म्हणून हे माझ्या स्टिकरचं मी मागवलेलं आहे. आणि हे मी एक घरामध्ये ऑलरेडी किचन मध्ये मी बनवलेलं आहे, जे आम्ही नीमचला असताना घरीच बनवलेलं होतं मुलांनी आणि मी, म्हणजे आरुनी. आमच्या आरुची ड्रॉइंग खूप छान आहे त्याच्यामुळे आम्ही ते घरीच बनवलं होतं. पण मला असं उडन मध्ये काहीतरी असं पाहिजे होतं त्याच्यामुळे मी हे मागवलं. तर हे बघा, हे देखील खूप छान आहे, मस्त आहे, मला खूप आवडलं हे देखील. आणि हे आपण ट्राय करू शकतो घरामध्ये, कारण आजकाल पाहिलं तुम्ही तर कुणाच्याही घरामध्ये देखील हे पाहायला भेटेल असं. आणि एक वेगळंच फिलिंग येतं मम्मीला ढाबा म्हटलं. तर नेक्स्ट पीस आहे, हे देखील एक स्टिकर आहे, हे असं मोराचं आहे. आता हे पूर्णपणे लावल्यावर कळेल तुम्हाला कसं आहे. पण मी याचे रिव्ह्यू पाहिले तर खूप छान होतं, मस्त होतं हे देखील, मला खूप आवडलं त्याच्यामुळे म्हटलं हे घेऊयात आपण. कारण नवीनच आलेलो आहोत आम्ही इकडे राहायला, तुम्हाला देखील माहिती आहे, त्याच्यामुळे घरात वेगवेगळे आयटम मला घ्यायचेच होते डेकोरेशनसाठी. तर हे मी घरासाठी मागवलेलं आहे, म्हणजे घरामध्ये. आणि जे पहिले होते ते दोन मी बाहेरच्या साईडला लावणार. याच्यामध्ये आपण इथं कॅन्डल ठेवू शकतो. यांना येऊन तर मार्केटमध्ये बरेच वर्ष झाले असेल, पण मी या वर्षीच हे ऑर्डर केलेले आहेत आणि खूप मस्त आहेत. जसं आपण पाहिलं आहे इमेजमध्ये, जसे पाहायला भेटतात आपल्याला त्याच प्रकारे आहेत. हे पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसतं. आणि एरवी पण आपण याला घरामध्ये ठेवू शकतो शोपीस वगैरे म्हणून. पण ना रांगोळीवरती वगैरे ठेवायला दिवाळीच्या वेळी खूप छान आहेत हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर असे आपल्याला पाच पीस भेटतात याच्यामध्ये. एक दोनचा पण कॉम्बो आहे तिथे, किंवा कमी क्वांटिटी वाले पण भेटतात आणि जास्त पण आहेत. आपल्याला जे पाहिजे ते आपण मागवू शकतो याच्यामध्ये. आणि याच्यासोबतच या कॅन्डल्स देखील भेटतात, दिवे, जे मेणाचे दिवे, हे दिवे जे आहेत मेणाचे दिवे ते देखील याच्या बरोबर आपल्याला भेटतात. एक एक दिवा दिलेला आहे त्यांनी. आणि हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाच एलिफंट इथे मिळत आहेत. तर खूप छान आहेत. जर तुम्ही आतापर्यंत ट्राय केलं नसेल नाही तर नक्की ट्राय करा, कारण घरात रांगोळी समोर तर हे खूप छान दिसणार आहे. ज्यावेळी आता मी दिवाळीच्या वेळी युज करेल त्यावेळेस तुम्हाला कळेल. आणि असंही आपण शो पीस म्हणून याला ठेवू शकतो. तर ही सर्व खरेदी मी केलेली आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण मला थंडी बिलकुल सहन होत नाही. आणि इथे मी पाहिलं ना किचन मध्ये थंडी खूप, फरशी खूप थंड राहते. आणि हा पावसाळा चालू आहे आणि हिवाळ्यात तर काय हाल होतील इथले हे मी नाही सांगू शकणार. त्याच्यामुळे मी ही मॅट मागवली आहे किचन मध्ये वगैरे स्वयंपाक करताना. तर ही मॅट खाली अंतरायची आहे. तर अशी ही छोटी येते जी डोर साठी आपण वापरतो त्या प्रकारे. आणि ही जी आहे तर ही पूर्ण आपले किचनचा जो किचन ओटा असतो का त्याच्या लांबीला पुरेल अशी येत असते. तर ही जी मॅट आहे ना याची क्वालिटी मला आवडली नाही, कारण इमेज मध्ये ना खूप छान ब्राईट रंग दिसत होता आणि असं वाटत होत की खूप छान आहे. तुम्हाला इमेज मी दाखवेलच त्याची, त्याच्यात तुम्हाला कळेलच. आणि पण ना आपल्याला अशी या पद्धतीने भेटलेली आहे, पण काही हरकत नाही, पायपुसणीच आहे. आणि एवढ्या कमी पैशामध्ये आपण किती दिवस वापरणार आहोत ही वस्तू, त्याच्यामुळे मी ही वस्तू ठेवून घेतलेली आहे. मी रिटर्न केलेली नाही, कारण सध्या मला गरज पण आहे याची. तर ही आणखी एक वस्तू, सणाची पूर्व तयारी आहे माझी. अर्थात आणखीन माझी शॉपिंग बाकी आहे, भरपूर शॉपिंग करायची राहिलेली आहे, पण ही सुरुवात आहे. त्याच्यामुळं जे काही घेतलं आहे थोडं थोडं तेच मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर कसा वाटला पूर्ण व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
तुम्ही पण काय काय शॉपिंग केली किंवा तुम्ही शॉपिंग सुरू केली की नाही, का तुमची शॉपिंग काय काय केली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी आणखी काय काय घेऊ शकते किंवा नवीन आयटम तुम्हाला काही माहिती असतील ते देखील मला तुम्ही सांगा. कारण असतं ना प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या वस्तू येत असतात दरवेळी सणाच्या वेळी, तर कुठल्या स्त्रीला आवडत नाही त्या वस्तू बघणं किंवा जाणून घेणं काय काय आहे तुमच्याकडे. तर प्लीज जर काही नवीन तुमच्याकडे असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, मी पण ते भेटलं तर घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्ही लातूरमध्ये असाल, लातूरमध्ये तर मी फर्स्ट टाइमच आहे दिवाळीला इथे, जर तुम्ही लातूरमधलेच असाल ना तर लातूरमध्ये काय येतं दिवाळीच्या वेळी विशेष आणि मी कुठल्या एरियामध्ये जाऊन ते विकत घेतलं पाहिजे हे देखील मला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.